तर आपल्याला काय शिकायचं आहे, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म। यामध्ये आपण बघणार आहोत आधी हवा। यामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे की हवा जागा कशी घेते, हवेला दाब कसा असतो, या इंजेक्शनच्या साहाय्याने आपल्याला ते बघायचं आहे। या इंजेक्शनचं पिस्टन आपण ओढायचं, ओढ हळूहळू। त्याची सुई आपण काढून टाकलेली आहे आणि हे पिस्टन आपण ओढत आहोत हळूहळू। सहजपणे पिस्टन मागं जाणार, याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की बाहेरची जी हवा आहे खोलीमध्ये ही जास्त आहे आणि जी त्या इंजेक्शनच्या आतमध्ये हवा जाणार आहे ती हवा खूप कमी आहे, म्हणजे बाहेरच्या हवेचा दाब जास्त आहे। म्हणून बाहेरून हवा इंजेक्शनचं पिस्टन, सिरिंजचं पिस्टन आपण ओढल्याबरोबर लवकर अंदा आतमध्ये जाणार, त्यामुळे आपण सहजपणे त्याचं पिस्टन ओढू शकतो। बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की इंजेक्शनचं जे ओपन एंड आहे ते बोटाने बंद करायचं, केलं? आता इंजेक्शनचा दट्ट्या ओढून बघा, पिस्टन ओढून बघा, ताकद लागते? सहजपणे ओढल्या जात नाही, ओढल्या जाते का? तसं का होत आहे? कारण इकडचं इंजेक्शनचं तोंड आपण बंद केल्यानंतर बाहेरची हवा त्याच्यामध्ये जात आहे का? तर आतमध्ये खूप कमी हवा आहे आणि ती कमी हवा, तिचा दाब खूप कमी आहे आणि बाहेरची हवा त्यात आपण जाऊ देत नाही आहे। त्यामुळं काय होत आहे की बाहेरच्या हवेचा दाब जास्त झाल्यामुळं आपल्याला ते पिस्टन ओढायला जास्त ताकद लागत आहे, त्याला बाहेर खेचायला खूप ताकद लागत आहे कारण बाहेरच्या हवेचा दाब जास्त आहे। आणि जसं आपण ओढलं तरी ते आपोआप जाऊन पडतं। ओढून बघ, सोडून दे, ओढ थोडंसं जोरानं। हां, सोड आता, पटकन सोडून द्यायचं। हां, ओढ, सोड। सोड दिसू दे, सोडून दे।